करगणी तालुका आटपाडी येथील ग्राम पंचायतीच्या स्व उत्पन्नाच्या 5% राखीव निधी दिव्यांगांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला. यावेळी करगणी ग्राम पंचायतीचे सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे, ग्रामविकास अधिकारी उत्तमराव बाबूराव पाटील यांनी 55 दिव्यांग बांधवांना प्रत्येकी 1000 प्रमाणे 55,000 रुपयांचे चेक, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष अल्ताफ काझी, प्रहारचे करगणी शाखा प्रमुख उमेश लांडगे, सदस्य सुरेश क्षीरसागर यांच्याकडे बँकेत जमा करण्यासाठी सुपूर्द करण्यात आला. प्रहार दिव्यांग संघटनेकडून वारंवार सूचना देऊन दिव्यांगांचा 5% हक्काचा निधी बँक खात्यात वर्ग होत नाही हे सरपंच व ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान या कार्यक्रमावेळी तालुका अध्यक्ष अल्ताफ काझी यांनी सरपंच ग्रामसेवक यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य रमेश लांडगे, दत्तात्रय पाटील, तुकाराम जानकर, माजी सदस्य अभयसिंग पुकळे, प्रहारचे दिव्यांग मित्र हैदर जमादार, सुधाकर पिसे, अभिषेक क्षीरसागर, दत्ता पुकळे, गावातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास कोळी, सांगली.